पूर्ण का पल बसलाय ते ही अरे भाऊन पहिले भाऊ बहिण मस्त मजा येते. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जत्रेत. मित्रांनो, डोंबिवलीत भागशाळा मैदान इथे एक आगरी मालवणी जत्रा भरलेली आहे, तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जत्रेत. तर फिरायला मजा येते, तुम्हाला माहिती असेल खूप वेगवेगळे स्टॉल्स लागले असतील खाण्याचे खेळण्याचे आणि वेगवेगळ्या राईड्स असतील. तर आज ओवी ओवी वाचणार ना राईड्समध्ये डायनोसॉर राईड सगळ्या ओवीला पण त्या सगळं बसणार आहे. तर चला आता आपण जाऊया त्या जत्रेत. तर प्रणिता पण इकडे तयारी करते. ऍक्च्युअली मी अजून एक गोष्ट सांगायला विसरलो, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि म्हणून आम्ही बाहेर कुठे न जाता हा एक आगळा वेगळा स्पॉट निवडला जिकडे आम्ही आज फिरणार आहे, मजा करणार आहे. तिला पण आवडते जत्रेतच फिरायला, हो की नाही? म्हणजे मला असं लहानपण झालं वाटतं तेव्हा खूप मजा वाटते. तिकडे आम्ही पण राईड एन्जॉय करणार आहे. चला लवकर कर, आम्ही आता निघतोय. चलो वी लवकर चल. चला चला ओवी मस्त तयार झाली, शेंडी मध्ये मस्त वाटते रे ओवी तू. मित्रांनो, आपण गाडी इकडे लावलेली आणि हा आहे आमचा भागशाळा मैदान. आपण आता जाणार आहे मेन गेट ने, मी तुम्हाला मेन गेट ने घेऊन जातो. चला, तर तुमचं स्वागत आहे भव्य आगरी मालवणी जत्रोत्सव 2022 डोंबिवली. चला आपण आता आज जाऊया, चला आपण आता इथून आज जाऊया. चला इथून आत एंटर करताच भव्य असा ग्राउंड आहे आणि इथे पूर्ण असे स्टॉल्स लागलेले तुम्ही बघू शकता सगळीकडे. आपण आता शक्यतो सगळे स्टॉल कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. चला, तुम्हाला वेगवेगळे आयटम मिळतात. आता इथे मी पहिलेच थांबलोय. मसाला लावून डायरेक्ट फ्राय करायचा, फ्लावर बटाटा भिंडी दुधी काढला गाजर मुली कापून घ्या, मसाला लावून डायरेक्ट फ्राय करायचा. रेडीमेड मसाला आहे, चिकन होममेड आणि एवढे सगळे होममेड. अरे वा, छान. इथून असे लांबून लांबून अशी लोक येतात. आता हा जो तुम्हाला समोर पेढा दिसतो हा उस्मानाबादचा पेढा, कुठला आहे? उस्मानाबाद. अरे वा, काय प्राइस आहे? अरे वा. आणि प्रणिता इकडे थांबलेली आहे, आता काय कानातलं घ्यायचंय तिला. किती मस्त सगळे स्टॉल लागलेले आहेत तिकडे बघू शकता. आणि तिकडे सगळे जे आपले राईड्स आहेत ते सगळे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला खाण्यापासून खरवस भरपूर काय काय आयटम आहेत. बघूया जत्रेत जेवढं फिरव काय घेतलं फायनली, एवढंच कानातले घ्यायचं. कसं आहे हे? अच्छा, बघा वेगवेगळ्या प्रकारचे कडे, पंजाबी कडे ते पण बघायला मिळते. तर अजून आम्ही स्टार्टिंग पॉईंटवरच आहे, प्रणिता इथून पुढे जात नाही आहे कारण तिला तिकडेच काय काय बघायला मिळालं, अजून पुढे भरपूर बघायचं आम्हाला करायचं पण पुढे तर चला सर. जेवणानंतर जर तुम्ही माउथ फ्रेशनरचे फॅन असाल तर इकडे तुम्हाला बघा जयपूर माउथ फ्रेशनर्स मिळणार. किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे. वाव, जबरदस्त. आणि त्याच्या बाजूलाच आहे इकडे राजस्थानी पिकल्स, इकडे पण भरपूर व्हरायटी आहे. दाखवतो बघा, इकडे असा गंगवाट पसरला आहे सगळ्या प्रकारचे लोणच्याचा की पुढे जावंसच वाटत नाही. जीवदानी मेटल्स इकडे तुम्हाला हे सगळी चांदीची भांडी भेटणार आहे बघा, काय जबरदस्त.
तर इकडे सकस दोरी महिला गृह उद्योग यांच्याकडून पण बरेचसे आयटम जे आहेत ते इकडे ठेवण्यात आले आहेत. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पापड मिळणार आहेत. इकडे आल्या की खिसा भरलेला पाहिजे आणि तुमच्याकडे मोठ्या मोठ्या पिशव्या पाहिजे. सगळं घेऊन जायचं म्हणजे आणि आमची ओवी इकडे बसलेली आहे. ओवी चालव मस्त अशी लहान मुलांसाठी पण इकडे खूप सारे खेळ आहेत बघू शकता. ओवी इकडे दोन्ही आता ना. व्हेरी गुड. वाव. आणि इथे हा सगळा खाऊ सेक्शन आहे. बघा वॉफल आहे, कुल्फी आहे, कोन आहे आणि तिकडे आहे जय महाराष्ट्र कॉर्नर. तिकडे सगळं फास्ट फूड ठेवलेलं आहे. नमस्कार. असा हा मस्त फूड सेक्शन आहे जिकडे गरमागरम मंचुरियन काढले जातात. आणि हे बघा तुम्ही आता आम्ही थांबलोय स्मोक बिस्किट खायला. भरपूरच गर्दी दिसली या काउंटर कडे म्हणून आम्ही आता येऊन थांबलोय. तर हे बघू शकता तुम्ही. आता इकडे थांबली आणि तिला आता भरपूर दिवस मागे लागली होती हुलाहू घ्यायला म्हणून आम्ही आता तिला हुलाहू घ्यायला थांबलोय. घे घे गच्छन. हा तिला आवडलं की नाही? आवडलं ना हुलाहू. आता आपण आता पुढे ट्रेन मध्ये बसतोय. ट्रेन मध्ये मम्मी आणि प्रणिता थांबली आहे. ओवी साठी काहीतरी कानातलं घ्या. कानातलं पण घे ओवीला मस्त. किती बायकांचे म्हणजे हे एवढे ऑप्शन असतात की काय सांगतात काय करते. आपल्या मुलांचं बरं आहे. आम्ही थांबलोय आमचा फेवरेट मसाला पापड खायला. आणि हे पापड बघा किती मोठे भव्य मोठे तांदळाचे पापड आहेत ना. त्याच्यामध्ये दाळ शेव चाट मसाला आणि इकडे पिझ्झाही ठेवलेला बघा मस्त असा. हा माझा फेवरेट सेक्शन नॉनव्हेज सेक्शन लॉलीपॉप. इकडे किती व्हरायटी ठेवली आहे बघा. तंदुरी वेज पण आहे. इथे आल्यावर सगळं तुम्हाला विसरावं लागलं कारण इकडे सेक्शन बघा एक एक किती भारी आहे. चाट सेक्शन तिकडे नॉनव्हेज सेक्शन झालं. परत थंडा सेक्शन आहे. तुम्हाला तुमचा चीट डे जर असेल त्या दिवशी तिकडे अचानक मी बोललो मग अशी सांगितल्याप्रमाणे पोटभर आणि खिसाभर असं राहून इकडे यायला पाहिजे. आता हा प्ले सेक्शन एरिया आलाय बघू शकता. इकडे आहे सेक्शन बाकी सगळे राईट आहेत. इकडे आपण जाणार आहे थोड्या वेळा. इकडे टायटू सेक्शन आहे एक मस्त जत्रेतला. आपला चालू झालेला आहे सगळा किड्स सेक्शन. किड्स म्हणू शकत नाही पण सगळे मोठे इकडे लोक सगळे जे राईड्स आहेत ते आपण आता
एन्जॉय करणार आहे मस्त. बाप रे किती फास्ट फिरतंय बाप, किती गर्दी आहे बघा मित्रांनो. आज संडे असल्या कारणाने गर्दी एवढी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 22 तारखेपर्यंत ही जत्रा आहे, तुम्ही येऊ शकता इकडे. मी नक्कीच हे ट्राय करणार आहे आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चला तर इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पाळणे अवेलेबल आहेत बघा. तिकडेही बघा हेलिकॉप्टर सेक्शन आहे लहान मुलांसाठी. तर ही आहे ड्रॅगन राईड आणि यात आता बसणार आहे ओवी आणि प्रणिता. ओवी एक्साइटेड? माझे जिजू पण इकडे आलेले आहेत आणि ही माझी ताई आहे आणि तेही आम्हाला तिकडे या जत्रेत भेटलेले आहेत. आता ते ओवीसोबत जॉईन व्हायचा प्रयत्न करतील, बघूया. ओवी तर तिकडे पहिलेच उभी आहे. अरे हा आमचा बाबू आहे तन्मय बाबू. तन्मय बाबू हाय कर, हाय कर, हाय. मित्रांनो ही बोर्ड बघा केवढी उंच जाते. वाव, अरे वाव. उभा राहूनच माझ्या पोटात गोळ्या यायला लागल्या. ओवीचा नंबर आलेला आहे. ओवी आता बसणार आहे त्यांच्या ड्रॅगन राईड मध्ये. खूपच एक्साइटेड दिसते ओवी. बस 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 लवकर बस, इकडे तिकडे बस. तर ओवीची राईड चालू झालेली आहे आणि ओवी बघा तिकडे दिसते आपली मस्त अशी ड्रॅगन राईड. वाव. ओवी ओवीपेक्षा प्रणिता जास्त एन्जॉय करते असं वाटतंय मला. आणि आमच्या ओवीची राईड फायनली संपलेली आहे आणि ती आता येते आहे मम्मी बरोबर खाली. खूप एक्साइटेड अशी ओवी आणि त्याच्याहून एक्साइटेड तिची मम्मी. विचार या ओल्या कसं वाटलं, कसं वाटलं ओवी, मजा आली? तुला पण जास्त झाली. मित्रांनो या राईडचा स्पीड बघा किती जबरदस्त आहे. आम्ही आता या बकिंग राईड मध्ये बसणार आहे आणि स्पॉन्सर आहे टाईप, कारण आज आमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून त्याच्याकडून ही छोटीशी भेट आम्हाला. तर मस्त आता एन्जॉय करणार आहे राईड. चला मला तर बस चालू व्हायच्या आधीच भीती वाटायला लागली आहे, कारण ते जे फिरताना मी खालून बघितले ते आता काय होणार माहित नाही. ब्रेक डान्स बघतात तर मी आता मोबाईल शक्यतो घट्ट पकडून ठेवणार आहे आणि तू मला पकड. थँक्यू ताई फॉर दिस राईड. मी हिम्मत आहे पण तू पैसे भरले म्हणून मी आता बसलोय. हिम्मत मान राखून बसलोय. सगळे दिसत आहेत काय सर ते कपल बसलाय ते. अरे भाऊ बहिणी, भाऊ बहिण सॉरी भाऊ बहीण बसले, भाऊ बहीण बसले ते एन्जॉय करणार आहेत. आणि मित्रांनो राईड चालू झालेली आहे. स्लो आहे. ओ पहिला चर मस्त मजा येते. तुम्हाला काय मस्त ही राईड एन्जॉय करा नक्की. बाकी कुठली राईड ट्राय नाही केली तरी बघा किती ओरडते. बघाशी हे भाऊ बहीण आता आपण कपल बोलत चुकून भाऊ बहीण होते त्यांनी एन्जॉय केली राईट. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा सगळेच इन मराठी. ओवी आणि तन्मय दोघं अशी ही राईड मस्त एन्जॉय करते. तन्मय तन्मय हो. आता आम्ही एन्जॉय करून आलोय मागची तिथं जबरदस्त होती आणि आता मम्मी झाली आहे जॉईन आम्हाला आणि आम्ही आता जाणार आहे आकाश पाळण्यात. हा बघा कसलाच आहे. चला
आणि आमच्या आधीची एक फ्राईड चालू झालेली आहे आणि किती फास्ट येते बघा ती खाली. त्यांचं मेकॅनिझम पण खूप भारी असतं. टायर्स जे दिसत आहेत ते पूर्ण हे जे आकाश पाळणं आहे. वाव, त्याला कंट्रोल केलं जातं. खूपच थ्रिलिंग आहे ते बघून मला जायची इच्छा होत नाही. नेता मी अजून तुझ्यावरून काय गिफ्ट घेतलं नाही, पण मला एक गिफ्ट पाहिजे आता आत्ताच्या आत्ता. इकडे या पाळण्यात जाऊन वरतो आहेत, मस्त उखाणा घ्यायचा विचार करून ठेव. विचार करून झालेला. अरे हो, हो गया. चांगला असला पाहिजे ना, आता थांबवणार नाही. एक बॉटल दोन ग्लास तरी बोलणार. हा चांगला असेल तर ठीक, नाही तर वरून ढकलून देईन मी. माझी ताई आणि माझी आई पुढे गेलेली आहे, आता आपल्याला बघूया ते दिसतील. इकडे ये आलो. हळू 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 आम्ही बसलेलो आणि ती आहे तिकडे मम्मी आणि पट्टा. अरे सॉरी, मम्मी आणि मेघा ताई तिकडे बरं आहे. आणि आता चालू झालेलं हळूहळू, आता पहिले तर सगळे घेतात आहे ते लोक आणि मग ती राईड फिरणार आहे जोरात. उखाणा चांगला घेऊन टिको, नाही आवडला तर तुला माहिती आहे काय होईल. तुम्ही पण चांगलं घ्या ते एक बॉटल दोन ग्लास नाही. मी नाही मला नाही. मी आता आपण हळूहळू वर चाललोय आणि ऐकून जत्रेचा व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय वरून. वाव, पण राईड जबरदस्त वाटतं. प्रणिता खुश आहे आणि त्याच्यातच माझीही खुशी आहे. हे माझं बेस्ट अनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे आता. स्वस्तात मस्त मी पण म्हणेन. एव्हरी टाइम ते चांगलं चांगलं होत जातं. मी दरवर्षी म्हणते आतापर्यंतचं बेस्ट आहे. एव्हरी इयर इट्स लाईक गेटिंग बेटर अँड बेटर. थँक्स. हा वेलकम वेलकम. बघा जत्रेचा व्ह्यू बघा. कर मी वाट बघतो अजून. सुरू करू का? बोल उखाणा घे. गणपतीच्या मंदिरात ठेवले फूल आणि पान. गणपतीच्या मंदिरात ठेवले फूल आणि पान. दर्शन रावांचं नाव घेते ठेवून सासरा माझ्या माहेरचा मान. वा 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 वा. आता कसं आहे, दोन्हीचं नाव घेतलं मग आवडलं असं बोलायला पाहिजे. पण नाही नाही, खरंच चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. खूप सुंदर उखाण आहे आणि तुम्हालाही आवडला की नाही हे नक्की सांगा. आणि हा व्ह्यू कसा आहे हे नक्की मला कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा. हो हो हो. आणि तिथे आमची सोसायटी पण दिसते, राज वैभव कॉम्प्लेक्स. आणि ही राईड चालू झालेली आहे. मस्त बाबा, आवाज बोलत आहे माझा. अरे आई 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 काय बोलायचं ते पण चित्रात काय बाबा. मस्त कडीत आहे काय कडीत. जबरदस्त पैसा वसूल आणि स्वस्तात मस्त अशी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. मी म्हणे माझी बायको खुश झाली आहे, मला तेच पाहिजे, बाकी काय नाही. इकडे बघ, बोल 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 बोल. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर. तोपर्यंत मी हा राईड एन्जॉय करतो माझ्या बायको सोबत. वर आल्यावर इकडे जो पोटात गोळा येतो मित्रांनो, तो खूप खतरनाक आहे. तो कंट्रोल होत नाही. बापरे, ही जी फिलिंग आहे बापरे. मस्त, नक्की या इकडे डोंबिवली. 22 तारखेपर्यंत ही जत्रा आहे. नक्की या, एन्जॉय करा तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत, मजा येणार आहे. तर मित्रांनो, हा बेस्ट मुमेंट आलेला आहे, कारण आमचा जो पाळण्यात आता वॉल्यूम थांबलाय हे बघा. आणि माझ्या बायकोला विचारेन किंवा मी माझ्या बायकोला धन्यवाद करीन
आठ वर्षाची माझी असं सासू आठ वर्षाची नऊ वर्ष ऍक्च्युली नऊ वर्षाची रिलेशनशिप आहे. लग्नाला आठ वर्ष झाली ती आणि आय होप तिने माझ्या सुखदुःखात सगळं सामील झाली ती. खरंच आधी ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीनं आज आमची खरी परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीत तिने माझी साथ सोडलेली नाही. त्याच्यासाठी मी तिच्या धन्यवाद माने आणि अशीच माझ्यावर तोडपर्यंत आणि हा आपला एक छोटा सबस्क्रायबर भेटलेला आहे आपल्याला जो आमच्यावर राईड एन्जॉय करत होता. त्याची पण खूप राईड एन्जॉय केलेली आहे. तुझं नाव काय मित्रा? तर असंच माझ्या चॅनलला फॉलो करत राहा, लाईक करत राहा आणि माझे व्हिडिओ शेअर करत राहा. चला मस्त असं हे फ्रूट आईस्क्रीम आहे वेगळं असं. ह्याच्यावर सगळे फ्रूट्स पल्प जे आहे ते घासले जातात आणि ते आईस्क्रीम बनवलं जातं. आपले पप्पा वगैरे कसे एन्जॉय करतात मस्त. आणि आता एवढ्या सगळ्या राईड्स नंतर आम्ही थांबलो इकडे पणप यायला. गर्मीत मस्त थंडगार पणप जबरदस्त. राईड झालेली आहे, मजा झालेली आहे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण जबरदस्त झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे जेवायला. जेवायला आम्ही खास हॉटेलमध्ये जाणार आहे. चला आमचं फेवरेट फॅमिली हॉटेलमध्ये जाणार आहे, तिकडे आम्ही जेवणार आहे आणि मग तिकडचा मेनू मग तुम्हाला दाखवतो. चला बाय. तर जत्रेमधून मजा करून आलेलो आहे आम्ही सगळे आणि आता आम्ही चाललोय हॉटेलला मस्त पोटभर जेवायला. तिकडेच केक कटिंग सेलिब्रेशन पण होणार आहे आमचं आणि आम्हाला जॉईन झालेले आहेत ते आमचे जीजू. त्याच्यासाठी मी तुमचा आभार मानेन. थँक्यू सो मच आमचं सेलिब्रेशन अजून ग्रँड करण्यासाठी. मित्रांनो मी इकडे थांबलोय पेंढारकर कॉलेज जवळ मॉन्जिनिस जवळ. आपल्याला केक घ्यायचा आहे, तो केक घ्यायसाठी मी इथे थांबलोय. चला आता आज जाऊन बघूया आणि आज इकडे मॉन्जिनिस ऑलवेज बेस्ट. मी तिकडूनच केक घेतो. गुड इव्हनिंग. तर माझा आज ॲनिव्हर्सरी आहे आणि मला माझ्या बायकोला सरप्राईज करायचं आहे. तुमच्याकडे ते जो नवीन ट्रेंड आला आहे केकचा, मी तसं युज नाही, पण तो कुठला ट्रेंड जो असं तोडायला लागतं हॅमरनी त्याला काय म्हणतात? पिनाटा केक. ओके पिनाटा केक हॅमर केक. तर तो मला एक दाखवा आणि ऍक्च्युली दाखवायची गरज नाही, ते डिस्प्लेच ठेवलेला आहे. हा बघा बघताच मला आवडलेला आहे. हा मला एक पार्सल द्या आणि हा आहे आपला हॅमर फॉर हॅमर मस्त मॉन्जिनिस. तर हा केक पार्सल करा आणि त्याच्यावर लिहा हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी एट अॅनिव्हर्सरी, एट हा एट अॅनिव्हर्सरी दर्शन प्रणिता. आय होप प्रणिताला आवडेल हा केक 100% नक्कीच. थँक्यू. मग जोपर्यंत ते केकवर नाव लिहितात तुम्हाला हा केक शॉप दाखवतो. बघा तिकडे पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळणार आहेत. वाव क्रिस्पी कुकीज आहे, स्नॅक्स आहे, हे बघा भरलेलं आहे. केक व्हरायटीज ही खूप आहे. तर तुम्ही माझा मागचा मॉन्जिनिसचा व्हिडिओ बघितला असेल तेही त्याचीही लिंक इकडे मी वर आय बटनवर दिलेली आहे. नक्की सांगा आणि ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या मॉन्जिनिसचे डोंबिवलीमधल्या मॉन्जिनिसचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील, ते नक्की चेक करा. आणि हे बघा हे तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आम्ही येऊन पोचलो आहे हॉटेल विजय सागर फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. हा आमचा नेहमीचा रेस्टॉरंट आहे. आम्ही जेव्हा पण आमची फॅमिली येते आम्ही मोस्टली याच हॉटेलला जेवायला येतो. खूप उत्तम जेवण आहे इकडचं. तर आज आम्ही आमचा बड्डे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन इथेच करणार आहे आमच्या ताई आणि जिजूंसोबत. तर पहिले आम्ही मेनू ऑर्डर करून घेतो आहे आणि मग थोड्याच वेळात आम्ही केक कटिंग करणार आहे आमच्या ॲनिव्हर्सरी. चला आला आहे आपला केक मस्त. असं वाटला? चला आता पहिले आपण केक कटिंग करून घेऊया. कोण दिसतोय? आम्ही दोन साथ में मिलके थोडे मिलके तोडत आहे. चलो तर हॅपी ॲनिव्हर्सरी. फर्स्ट आम्ही ऑर्डर केलेलं आहे
चिकन मंचाव सूप. देर इज ऑलवेज चिकन. आणि ओवी साठी काय बरोबर. आणि मेन कोर्स मध्ये आलेलं आहे आमचं मूर मुसलम. आम्हाला एवढी घाई होती की आम्ही पटकन वाढून झालंय पण आपलं आता हे संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त झालेला आहे हा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. थँक्यू जिजू आणि ताई तुम्ही आलात आणि हा सेलिब्रेशन अजून असा जोशात झाला आमचा. आणि आय होप तुम्हाला आमच्या जत्रेतलाही जो टूर होता तो आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.